नमस्कार. गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. आषाढी पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात, कारण महर्षी व्यास हे सर्वांचे गुरु मानले गेले आहे. व्यासांचा जन्म या तिथीच झाला अशी एक कल्पना आहे. व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते, म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन असे नाव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली, म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली. पराशर ऋषींपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र झाला तोच व्यास. कोळीणीपासून जन्म असा हा पुत्र असला तरी स्वकर्तृत्वानं तो ब्राह्मण ठरला, ब्राह्मणामध्येही वरिष्ठ ठरला. बालपणी तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस दूर सोडून जाताना त्याने सांगितले की तू स्मरण केलेस मी लगेच भेटेन. व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे प्रसिद्ध पावले. 18 पुराणेही नंतर त्यांनीच लिहिली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिणे जेव्हा योजले तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहिले, पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मग मी काम बंद करेन. व्यासानेही अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटींचा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवी होते, परंतु केव्हा तरी अडचणले तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. मग त्यावर गणपती विचार करत बसला की हे पुढील रचना करत. महाभारतात असे 8,800 गूढ श्लोक आहेत. महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत, भिन्न व्यक्तिमत्व आहे, ते सगळे ज्ञानी व्यासांनी पसवलेले आहेत. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडू व विदुर यांचा जन्म, गांधारीचा गर्भ घेऊन त्यापासून 100 कौरवांची निर्मिती, क्रोमोझोमचे पूरे ज्ञान त्यांना होते. त्यामुळे त्यांनी गुणविधी हे सायंटिफिक नाव या तत्वांना योजले. गुण व विधी म्हणजे काम ठरवणारी तत्वे 23 असतात असेही त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोझोम्स 23 आहे असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेही सायन्सने मान्य केलेले आहे. व्यासांना खगोलशास्त्रही अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्यून, प्लूटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धासमयी कुठे होती हे नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी 2 पद्धतीने म्हणजे सायन निरयन मानाने नोंदलेली आहे. त्यावरून महाभारताचं युद्ध रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी 5,561 इ.स.पूर्व ह्या दिवशी झाले. अभिजित नक्षत्र गगनातून घडले हे मानते असं वैज्ञानिक सत्यकथा व्यासांनी लिहून ठेवलेली आहे. विज्ञानांनीही सांगितलंय इ.स. 12,000 वर्षांपूर्वी एक नक्षत्र ह्या काळी ढळलं होतं. ह्याच्यावरूनच व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. जी हलत नाही ती नक्षत्र अशी व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात असे व्यास म्हणतात, तेही आजचे विज्ञान मानते. महाभारत युद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच 2 भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला, पण ग्रहण समयी सूर्य खरोखरी 2 भाग दर्शवतो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभा मंडळ. खग्रा सूर्यग्रहण समयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरून उफाळलेल्या दिसतात असे आजचं सायन्स सांगते. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने सारे जग उष्टे करून टाकलेले आहे असे म्हणतात ते ह्यावरून सत्य ठरते, कारण व्यासांना ज्ञात नाही असा कुठलाही विषय नाही. सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी सिद्धांत मांडला की जो कोणी अतिवेगाने अंतराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढते. नेमका हा सिद्धांत व्यासाने एका कथेतून सांगितला आहे की ककुग्नी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि 27 चतुर्युगांनी म्हणजे किमान 216 वर्षांनी परतला, तरी तो जिवंत राहिला आणि रेवती तरुणच राहिली. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्वही व्यासांनी या कथेत सांगितले आहे. परा व अपरा या दोन्ही विद्यांवर त्याने प्रभुत्व मिळवलेले होते.
सिद्धीही मिळवलेल्या होत्या. दिव्यदशीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यांना दिली. तेवढे सामर्थ्य आहे त्यामुळे ते जगद्गुरु ठरला. व्यास चिरंजीव आहेत. त्यांनी मांडलेले महाभारतातून मांडलेले श्रीकृष्ण तत्व आणि भगवद्गीता अमर आहे. म्हणूनच आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांना शतशः नमन करूया.